प्रतिबंधित सुगंधित विमल गुटखा तसेच पान मसाला वाहतूक करणाऱ्या ट्रकला अडवून शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत एकूण 32,70,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पीआय अभिषेक पाटील यांनी दिली. मध्य प्रदेशाहून धुळ्याकडे तंबाखूजन्य पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याची गुप्त बातमी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यास मिळताच पोलीस ठाण्याचे पीआय अभिषेक पाटील यांनी आपल्या पथकातील पीएसआय वारे हेड कॉन्स्टेबल गवळी पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे मोरे यांना सोबत घेत शिरपूर हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला. त्यात गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मध्य प्रदेशाहून धुळ्याकडे येणाऱ्या MH18AP1101 या क्रमांकाच्या मालट्रकला अडवण्यात आलं व ट्रकची पाहणी केली असता ट्रकमध्ये विमल गुटखा पान मसाला व सुपारी अशा प्रतिबंधित पदार्थांच्या 50 गोण्या लपवून ठेवल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी 50 गोण्यांचं ट्रक असा एकूण 32,70,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मालाची वाहतूक करणाऱ्या श्याम मोरे व बलराम बच्छाणी राहणार मध्य प्रदेश या दोन जणांना ताब्यात घेतलंय. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली केली असल्याची माहिती पीआय अभिषेक पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दिनांक 23 ऑगस्ट रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली होती की मध्य प्रदेशाकडून धुळ्याकडे मोठ्या प्रमाणात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा हा बेकायदेशीररित्या वाहतूक करून नेला जाणार आहे. त्या संबंधाने आम्ही हाडाखेड चेकपोस्ट या ठिकाणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे PSI वारे हेड कॉन्स्टेबल गवळी आणि पोलीस कॉन्स्टेबल दाभाडे मोरे यांच्या मदतीने सापळा रचला होता. त्यावेळेला MH18BG1101 क्रमांकाच्या ट्रकमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात चणाडाळीच्या साठ्याखाली हा जो काही गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आहे तो लपवलेल्या अवस्थेत नोंद आला. साधारणतः 50 गुण्यांमध्ये हा सर्व मुद्दे मला आम्हाला मिळाला. त्यामध्ये विमल गुटखा त्याचप्रमाणे सुगंधित सुपारी पान मसाला असे प्रतिबंधित पदार्थ आम्हाला मिळून आले. या प्रकरणामध्ये आम्ही दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे. श्याम मोरे आणि बलराम बछानिया राहणार देवास मध्य प्रदेश असं यांचं नाव आहे. आणि या प्रकरणामध्ये आम्ही IPC कलम 328, 272, 273 आणि इतर काही लघु कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. आणि या प्रकरणाचा तपास सध्या PSI वारे करत आहे. सदरची कारवाई ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे. आणि या मालाचा कशी विल्हेवाट लावली जाणार होती या संबंधाने तपास सुरू आहे.